नमस्कार, मी मंजिरी कपडेकर। मंजिरीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण चिकनचा एक प्रकार बघायचा, अगदी झटपट होणारा आणि मी स्वतः इनोव्हेट केलेला आहे, काला चिकन। ह्याच्यासाठी साहित्य तर अतिशय कमी आहे। तुम्हाला जर वाटलं असतं की आता आपण हे करून खावं तर तुम्ही लगेच एक 10 मिनिटात करून खाऊ शकाल, इतकी सोपी आणि छान रेसिपी आहे। शक्यतो ही रेसिपी जे मुलं म्हणजे हॉस्टेलवर वगैरे राहतात किंवा बॅचलर आहेत किंवा कोण ट्रेकिंगला वगैरे गेल्या तर कुठे पिकनिकला गेल्यानंतर जर का तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हे खूप छान आहे। कारण ह्याच्यात आपण कुठलाही प्रकारचा मसाला वापरत नाही, इव्हन आलं लसूण सुद्धा आपण इथे घालत नाही। त्यामुळे अगदी थोड्या साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे। आपण काला चिकन आता बघूया, त्यासाठी काय साहित्य लागतंय बघूया। चिकन घेतलेलं आहे, तर 1.5 किलो चिकन आहे, 2 कांदे आहेत चिरलेले बारीक, 2 टोमॅटो आहेत बारीक चिरलेले, ही कोल्हापुरी चटणी आहे, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, ही आपल्याला साधारण 2 टेबलस्पून लागेल, गरम मसाला पावडर 1 टीस्पून, त्यानंतर कोथिंबीर आणि मीठ, इतकं साहित्य। म्हणजे आपण हे अगदी जाताना कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो, इतकं थोडं साहित्य आहे हे। आता आपण काय करायचं आहे, त्याच्यासाठी तेल टाकूया। आता तेल घालूया साधारण 4 टीस्पून, ते व्यवस्थित तापून घ्यायचं। आता तेल तापलेलं आहे, त्यात आपण कांदा घालूया। कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता कांदा बघा लालसर झालेला आहे, आता आपण त्यात घालूया टोमॅटो। टोमॅटो पण त्यात व्यवस्थित परतून घ्यायचा, अगदी तो एकजीव झाला पाहिजे। आता टोमॅटो घातल्यानंतर आपण ह्याच्यात घालूया मीठ, पिठामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल। त्यात थोडी कोथिंबीर असतात घालूया। आता इथं जे आपण चिकन घेतलेलं आहे त्याच्यात घालूया। चांगलं परतवून घ्यायचं आणि हे असंच वाफेवर आपल्याला हे शिजवायचं, त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही। जे काय आपण ह्याच्यात कांदा घातलेला आहे, त्याचं टोमॅटो घातलेलं आहे, तिखट मीठ आहे, त्याचं जे पाणी सुटेल त्या वाफेवरच हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आता झाकूया आपण, झाकून हे शिजवून घ्यायचं, मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं, आपल्याला थोडं उघडायचं हलवत राहायचं, अशा पद्धतीने व्यवस्थित चिकन आपण हे शिजवून घ्यायचं।
आता एकदा आपण उकडूया आणि परत छान परतून घेऊया. मी असं म्हटलं की बदल बदल हे हलवत राहील. कलर कसा छान आपली दुसरी बाईश झाली की पहिल्यांदा ब्राऊन कलर होतो मग नंतर हळूहळू थोडासा डार्क ब्राऊन होत जातो तसं व्हायला लागलेलं आहे. आता परत हे आपण झाकून शिजवू. आता बघूया आपण हे मध्ये मध्ये मी हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. पाणी वगैरे अजिबात घालायचं त्याच्या वाफेवरच ते व्यवस्थित होतं. किती छान त्याला डार्क ब्राऊन असा कलर आलेला आहे. कारण कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आपल्याला कळतही नाही कारण मी इतके छान त्याचे देखभाल होऊन घेतले. आता हे आपण सर्विंग डिशमध्ये काढू. चिकन काला ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजिरीज रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा. बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी शिकण्यासाठी पाहण्यासाठी हे चॅनल बघत राहा.